हा तुम्ही शरद पवारांच्या वक्तव्यावर हरकत घेताय, अर्थात ऑब्जेक्शन घेताय, काय नेमकी तुमची हरकत आहे, काय पुढे तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये महिला आयोग? काही संबंध अरे खेळ प्रश्न झालं सगळं झालं अरे बापरे काय नितीन सर दोन सेकंड झाले काय झालं रे तुम्हाला वेळेत करायचं असतं नितीन कोणाने मागे अरे नितीन सर काय करतात बोला मुलगी लग्न होऊन जेव्हा सासरी जाते ती क्षणात सासरच्या लोकांना आपलंस करून घेते, एका नवख्या घरात जाते, नवीन माणसांमध्ये जाते आणि तिथं गेल्यानंतर ती सगळ्यांच्या भावभावना जाणून घेऊन त्या घरामध्ये क्षणात स्थिरावून जाते. लग्नानंतर त्या कुटुंबामध्ये त्या परिवाराला सामावून घेत असताना त्या कुटुंबावरती येणारे प्रसंग, आडी अडचणी, दुःखाचे अनेक वादळं, समस्या या सगळ्यांना ती धीराने तोंड देत त्या कुटुंबाबरोबर लढत असते. आपलं म्हणून ती कुटुंब ती सांभाळत असते, आपलं म्हणून त्या सासरच्या लोकांचा परिवार सांभाळत असते आणि या सगळ्यांना एकत्र घरट्यासारखं ती बांधत असते, पिलांना सांभाळत असते आणि या सगळ्यांमध्ये संकटांमध्ये ती धीराने सामोरे जात असते यासाठी की ते तिचं कुटुंब असते. पण यामध्ये कोविड कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, एक उदाहरण द्यायचं झालं तर 85,000 पुरुषांच्या मृत्यूवरची नोंद ही कोविड कालावधी होती. म्हणजे 85,000 पुरुषांचा मृत्यू झाला म्हणजे माझ्या 85,000 महिला भगिनी या विधवा झाल्या. त्यानंतरही त्यांनी बाकी तर कोणाचा आधार असो नसो पण आपल्या लहान लेकरांना बरोबर घेऊन आयुष्याची लढाई लढत असताना घरातला सर्वस्वच गेलंय, घरातला कर्ता पुरुषच गेलाय पण माझं कुटुंब मला सांभाळायचंय, मी जिथं लग्न होऊन आले ते सासरच्या लोकांना मला सांभाळायचंय म्हणत त्या मावळीने पदर कमरेला कोसळत रडायचं नाही लढायचं म्हणत या संघर्षामध्ये तोंड दिलं. मुलांचं शिक्षण असेल, त्यांच्या जबाबदाऱ्या असतील, या सगळ्यांना पेलत या सगळ्यांमधून तिने जाण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना एक कुटुंबाची भावना तिने जपण्याचा प्रयत्न केला. राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी फिरते, वाड्या वस्त्या पाड्यांवरती जाते, सगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आम्ही जनसुनावणी घेतली. जनसुनावणीच्या माध्यमातून येणाऱ्या केसेसची संख्या हे मी कायम सांगत आले की कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या सर्वाधिक आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कधी कधी सासरच्या लोकांकडून होणारा त्रास आणि त्याच्यामुळे त्यांची होणारी मानसिक कुचंबणा यासाठी आम्ही आयोगाच्या माध्यमातून काउन्सिलिंग सेंटर चालवतो, भरोसा सेल चालवतो आणि ते कुटुंब जपण्याचा प्रयत्न करतो. कारण की कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे. मग अशा पद्धतीने गेले 2-4 दिवसापूर्वी साहेबांनी जे काही वक्तव्य केलं मला तर भीती वाटायला लागली की सासरच्या लोकांकडून दिला जाणारा त्रास त्यामध्ये आता ह्या वाक्याची भर पडती की काय की तू आता बाहेरची आहे आणि त्याच्यामुळे कदाचित आता त्यांच्यावरती वाढणारे मानसिक शारीरिक अत्याचार या खतपाणी घातलं जाणार आहे. आणि केवळ माझंच नाही तर महाराष्ट्रामधून सर्व जाती थरातून सर्व पक्षामधून सगळ्या घटकांमधून अशा पद्धतीची ही विधानं येतात त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केला जातो. खर तर साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यावेळेस त्यांच्या बाजूला बसलेली जी लोक होती डॉक्टर अमोल कोल्हे मी निषेध करते. आपण अभिनेता म्हणून ज्यावेळेस काम करता चेहऱ्यावरती रंगरंगोटी लावता त्यावेळेस आम्हाला त्या कलाकाराची कदर आहे, कलेचा मोजमाप कशातही होऊ शकत नाही. पण आपण छत्रपती शिवरायांची भूमिका, आपण छत्रपती संभाजीराजांची भूमिका ज्यावेळेस करता त्यावेळेस तिथे आपण महिलांना मान सन्मान दिलं पाहिजे ह्या भूमिकेतून मानता. पण ज्यावेळेस साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यावेळेस आपण राक्षसी हास्य करत त्याला साथ दिली. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या सुनांनी हे पाहिलंच असेल. आता त्या सुनांना प्रश्न पडतोय महाराष्ट्रातल्या की साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यावेळेस शेजारी बसलेले खासदार, त्यांच्या पाठीमागं बसलेली दोन्ही व्यक्ती, कदाचित ते दोघांना
घरी गेल्यानंतर त्यांच्या सुनांनी जा विचारलेच असतील, त्याच्या खोलात मी जाणार नाही, पण अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या सुनांना प्रश्न पडतोय की आमचं घर कोणतं, आम्ही जर परके तर आमचं घर कोणतं, कारण लग्नापासून शेवटच्या क्षणापर्यंत ती समर्पित भावनेने आपल्याला सासरच्या लोकांमध्ये वावरत असते, कुटुंबाला सांभाळत असते, कुटुंब स्थिरावत असते. 2 दिवसापूर्वी मी आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या संसदरत्नांची एक मुलाखत पाहिली, त्यांना पत्रकारांनी विचारलं की पवारसाहेबांनी अशा पद्धतीचं विधान केलं त्यावेळेस आपली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं की मी अजून स्टेटमेंट पाहिलं नाही. सगळ्या महाराष्ट्रामधून हे स्टेटमेंट जात असताना त्याच्यावरती प्रतिक्रिया येत असताना त्यांनी अजून स्टेटमेंट पाहिलं नाही, याचं मला एक आश्चर्य. दुसरी गोष्ट, हे वाक्य उच्चारल्यावर पुढचं वाक्य त्या घेतात की साहेबांनी दोनच शब्दात उत्तर दिलं, किती लबाडी ढोंगीपणा असावा. कारण की पहिल्या वाक्यात त्या म्हणतात की मी स्टेटमेंट पाहिलं नाही, दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच म्हणतात की साहेबांनी दोन शब्दातच उत्तर दिलं. तुमच्याकडे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं द्यायला नाहीत, कारण की लग्नानंतर तुम्ही कधी सासरी गेलाच नाही, तुम्हाला सासर काय असतं, सासरची लोक काय असतात, सासरची नाती काय असतात, किंवा सासरमध्ये गेल्यानंतर ज्या समर्पित भावनेने आपण त्या ठिकाणी विसावतो, त्या कुटुंबाला बांधून ठेवतो, हे आपल्याला समजलंच नाही. त्याच्यामुळं कदाचित सुनाच्या डोळ्यातला अश्रू सुद्धा दिसणार नाही. आज खर तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती. बाबासाहेबांनी आम्हाला हिंदू कोड बिल दिलं, आमच्यासाठी महिला समर्थक कायदे केले, आम्हाला समान संधीचा हक्क दिला. हे सगळं करत असताना परत एकदा पुरोगामी विचार म्हणणाऱ्या या लोकांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली, त्यांच्या बाजूला बसलेल्या लोकांनी ज्या पद्धतीने विकृत पद्धतीने हास्य केलं, राक्षसी विकृती आपली त्या ठिकाणी दाखवली, तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आजच्या या दिनी त्यांना सगळ्यांना सद्बुद्धी मिळेल. राज्य महिला आयोग म्हणून तुम्ही काही ऍक्शन घेतली?